तर विद्यार्थी मित्रो, आज आपण वर्ग 9वीचा भूगोलाचा 4था धडा पाहणार आहोत. तर आपण 3र्या धड्यामध्ये काही कारके शिकले आपण, ज्याच्यामुळे खडक फुटत असतो. काही रासायनिक कारके आपण पाहिलेली होती, काही आपण जैविक कारके पाहिलेली होती, आणखी काही कारके आहे, बाह्य कारके आहे, ज्याच्यामुळे खडक फुटतो, झिजतो, त्याची एक वेगवेगळी भूरूपे तयार होत असतात. ती कारके आपल्याला या धड्यामध्ये पाहायचं आहे, आपण ती सविस्तर पाहूया. तर मी मित्र हो, पृष्ठ क्रमांक 30 आपला पाठ क्रमांक आहे 4 आणि धड्याचं नाव आहे बाह्य प्रक्रिया भाग 2. बघा, या बाह्य प्रक्रियेबद्दल आपण थोडंसं विचार करूया आपण आणि शिकूया थोडंसं. तर बाह्य प्रक्रिया म्हटलेलं आहे खनन, त्याला अपक्षरण म्हणतो आपण. या कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते हे आपण मागील पाठात शिकलेलं आहोत. म्हणजे काय होते, झीज होते, लक्षात ठेवा. भूपृष्ठाची अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ हा कारकाकडून वाहून नेला जातो. कारकाची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते. या पद्धतीनं वाहते, या पद्धतीनं जे कारके आहे त्यामध्ये आहे पाणी नदी, आपण म्हणूया बर्फ हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल ही कारके आहे ज्याच्यामध्ये अपक्षरण म्हणजे झीज, अपक्षरण म्हणजे काय बरं, झीज, वहन आणि संचयन कार्य करतात. कोणकोणते कार्य करतात, अपक्षरण, वहन आणि संचयन. कोणकोण करते बरं, पाणी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल. काय होते बरं, अपक्षरण कार्यातून तयार झालेला जो गाळ आहे तो वाहून नेला जातो आणि त्याचं संचयन केलं जाते. अपक्षरण बघा, या ठिकाणी बघा, अपक्षरण म्हणजे काय बरं, झीज करणे. वहन म्हणजे त्या गाळाचं वाहणे आणि संचयन म्हणजे साठवणे. असे 3 कार्य या ठिकाणी आपल्याला काय बरं दिसते आहे मित्र. आणि यातून काही नवीन नवीन भूरूपेसुद्धा तयार होत असतात. नवनवीन काय बरं भूरूपे तयार होतात आणि प्रत्येकाची वेगवेगळी भूरूपे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे आणि आपल्याला एक एक कारक आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा मित्र, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत नदीचे कार्य आणि भूरूपे. काय पाहणार आहोत, नदीचे कार्य आणि भूरूपे. आता बघा नदीचे कार्य व भूरूपे सांगा पाहू. ओढ, ओढा, नाला, नदी, यात तुम्ही कसा फरक कराल? आणि दुसरा प्रश्न आहे नदी म्हणजे काय. बघा, ओढ म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, ओढ म्हणजे पाण्याचा प्रवाह. पाण्याचा काय बरं, प्रवाह आहे. ओढा म्हणजे काय बरं, थोडासा मोठा, पाण्याचा मोठा प्रवाह, त्याला ओढा म्हणूया. त्याच्यापेक्षा मोठा प्रवाह असेल तर त्याला नाला म्हणूया. आणि अनेक नाल्याचा म्हणजे मोठा प्रवाह असेल, त्याच्यापेक्षा मोठा चांगला असेल, त्याला नदी म्हणूया. मग नदी म्हणजे काय बरं लक्षात आलं तुमच्याला, हा पाण्याचा प्रवाह आहे पण फार मोठ्या प्रमाणावरचा प्रवाह आहे, फार मोठ्या प्रमाणावरचा प्रवाह आहे. ओढ लहानशी नाली असू शकते, थोडासा मोठी नाली आपण ओढा म्हणू शकतो, थोडासा मोठा लहान नदी, छोटी छोटी नदीचा लहान छोटासा भाग म्हणू आपण नाला. आणि नंतर मात्र मोठी जी असते ती नदी असते. नदीचे प्रकार महानदी वगैरे यामध्ये होत असतं. चला आपण भौगोलिक स्पष्टीकरणाकडे वळूया आपण. तर भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलं आहे पाहूया आपण. तर बघा, या ठिकाणी आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ, लक्षात नैसर्गिकरित्या शब्द बघा, नैसर्गिकरित्या महत्वाचा आहे.
आणि हा नैसर्गिकरित्या समजा पाऊस पडला आणि तो पाऊस काय होतो बरं, एकत्रित येत असतो, एकत्रित येतो. आणि हा झालेल्या पाण्याचा ओघ हा का बरं गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावाने पृष्ठभागावर उताराच्या दिशेने वाहू लागतो, स्वतःचा मार्ग आखत जातो. पाणी बघा तो वाहतो की नाही, कधी असं होतो का पाणी की खाल भागातून वर भागाकडे जाते का? नाही. मग काय जातो पाणी, कोणाकडून जातो बरं? वर भागाकडून खाली भागाकडे जातो. त्याला कोण नेत असते का? नाही. मग स्वतःचा मार्ग आखत असतो. आणि अशा प्रकारच्या उंच भागाकडून खाल भागाकडे जाणारा जो जलप्रवाह आहे, जो पाण्याचा ओढा आहे, त्याला जलप्रवाह असे आपण म्हणतो. काय म्हणतो? जलप्रवाह म्हणतो. असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते. नाही बघा, असे अनेक जलप्रवाह येतात आणि असे अनेक जलप्रवाह जेव्हा येतात तेव्हा नदीची निर्मिती होते. म्हणजे आपण थोडक्यात जर म्हणायचं झालं तर आपल्याला म्हणावं लागेल, हा एक छोटासा नाला, हा एक छोटासा नाला मिळाला, हा एक नाला मिळाला, तो इकडून एक मिळाला, इकडून एक मिळाला, आणि असे अनेक नाले मिळून ही काय झाली? नदी झाली. ही काय झाली? नदी. आणि हे काय बरं? जलप्रवाह आहे. काय आहे? जलप्रवाह आहे. आणि अशा प्रकारे एक अनेक जलप्रवाह मिळून एक नदी तयार झाली. अशा नद्या मिळून महानदी निर्माण होते. काय होते? महानदी निर्माण होते. आणि अशा तऱ्हेने काय बरं सामोर काय बरं मार्ग करीत असतो. असो बघा, या ठिकाणी एक तुम्हाला दिलेली आहे घडई, आणि ही जवळपास भेडाघाटला घडई आहे, आणि ही नर्मदा नदीची घडई आहे. कुठल्याही नर्मदा नदीची घडई आहे. हा काय होत असते बरं, काय झालं असेल बरं या ठिकाणी, तुम्हाला अगदी दिसते त्याप्रकारे आहे. या दोन्ही बाजूला जर विचार केला तर कठीण असा खडक आहे. काय आहे? कठीण असा खडक आहे. या ठिकाणी खोल जर भाग केला तर हा मृदू भाग आहे. काय बरं? मृदू भाग आहे. किंवा इथली जमीन काय बरं भूकंपामुळे म्हणा कशामुळे खचल्या गेलेली आहे, खाली गेलेली आहे. म्हणजे दोन भागामध्ये हा जो खचदरीचा भाग तयार झालेला आहे, खचलेला आहे. इथली जी काही माती असेल ती प्रवाहन वाहून नेल्या गेलेली आहे. आणि अशा प्रकारे एक घडईचं भूरूप आपल्याला नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. बघा, ही घडई आहे लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारची घडई नर्मदा नदीवर आहे, भेडाघाटला आहे, तुम्ही पाहू शकता. बघा, आपल्याला बघायचं आहे भूप्रदेशाचा उतार म्हणजे भूरूपे कशामुळे तयार होत असते, ती कोणत्या दिशेला नदी वाहत असते, कशामुळे वाहत असते बरं? भूप्रदेशाचा उतार महत्त्वाचा असतो. काय महत्त्वाचा असतो? भूप्रदेशाचा उतार. त्यामध्ये खडकाचा प्रकार कसा आहे, सॉफ्ट आहे खडक, नरम आहे की कठीण आहे, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा प्रमाण आणि वेग म्हणजे किती पाणी वाहतो, त्याचा वेग कसा आहे, जोरदार आहे कमी आहे मंद आहे, आणि हे प्रवाहाची लांबी किती लांबी आहे, नदीतील गाळाचं प्रमाण किती आहे, इत्यादी घटकांवर नदीचे खनन वहन आणि संचयन कार्य अवलंबून असते. म्हणजे नदीचे कार्य कोणते आहे? तर नदीचे कार्य आहे खनन वहन आणि संचयन. नदीचे कोणते कार्य आहे? खनन वहन आणि संचयन कार्य. हे कोणत्या घटकावर अवलंबून आहे बरं सांगू शकता का? कोणते घटक आहे बरं ते? व्हेरी गुड, भूप्रदेशाचा उतार. दुसरा घटक खडकाचा प्रकार. तिसरा घटक
नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग. चौथा घटक कोणता आहे? प्रवाहाची लांबी. आणि पाचवा घटक कोणता आहे? नदीतील गाळाचे प्रमाण. आणि या सर्व घटकावर कोणतं कार्य अवलंबून आहे बरं नदीचं? खनन, वहन आणि संचयन कार्य अवलंबून आहे. आता आपण पाहणार आहोत नदीचे काय बरं खनन कार्य. खनन म्हणजे काय बरं? माती उकरणे, झीज करणे. सुरुवातीला नदी वाहते बघा, लक्षात ठेवा, माती उकरते. जेव्हा लहानसा ओढा काय बरं तयार होत असतो त्या ठिकाणी सुरुवातीला काय बरं जो मधामध्ये उंच भाग येत असतो तिथं माती उकरत असते. बघा या प्रकारे नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावर होतो. म्हणजे नदी केव्हाही उंचावर उगम पावते आणि उंचावर असल्यामुळे ती काय बरं खूप वेगाने खाली वाहते. खूप वेग जास्त असल्यामुळे काय बरं तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते. पहा उंचावर उगम पावल्यामुळे काय बरं ती वेगाने वाहते. वेगाने वाहल्यामुळे काय बरं झीज करण्याची शक्ती जास्त असते आणि त्यामुळे नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती दगड गोटे यामुळे तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहामुळे नदीच्या तळाचे आणि काठाचे खनन होते. पण आपण सांगितलं उंचावर उगम पावते, खूप वेगाने वाहते, तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते, त्यामध्ये पाणी असल्यामुळे काय बरं त्या ठिकाणी रेती राहणार, दगड गोटे राहणार, आणखी प्रवाह येऊन मिळतील आणि त्यामुळे तळाचे आणि काठाचे. कारण पाणी जेव्हा काय बरं एखाद्या नदीमध्ये भरल्या जाते तेव्हा साईडला सुद्धा, म्हणजे समजा बघा मी सांगतो तुम्हाला, समजा जर ही नदी असेल, ही नदी असेल तर हा काय झाला काठ झाला, हा काठ झाला आणि हा काय झाला तळ झाला. तर जो पाणी आहे या काठाची पण झीज करत असते लक्षात ठेवा आणि या तळाची पण झीज करत असते. झीज त्याची जास्त होते जिथे खडक सॉफ्ट आहे, नरम आहे. आणि या काय सॉफ्ट आहे, काठाचा खडक सॉफ्ट आहे की तळाचा खडक सॉफ्ट आहे याच्यावरून वेगवेगळे भूरूपे तयार होतात. मग ती भूरूपे कोणती आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर कोणती भूरूपे आहे? तर एक घळई, आता आपण पाहिली व्ही आकाराची दरी घळईसारखीच असते आणि धबधबा असे तीन प्रकारचे भूरूपे या ठिकाणी होत असतात. धबधबा माहीत आहे का तुम्हाला? ही नदी असेल, अचानक इथला सॉफ्ट खडक असेल त्यामुळे काय बरं ही नदीच्या प्रवाह इथे पडेल कारण हा सॉफ्टची काय बरं झीज होणार आणि अशा प्रकारे नदी पुन्हा वाहणार. म्हणजे हा जो उंचावरून प्रवाह पडणार आहे त्याला आम्ही धबधबा म्हणतो. काय म्हणतो? धबधबा म्हणत असतो. बघा आणि अशा प्रकारे आपण पाहतो की आपल्याला वेगवेगळे भूरूप आपल्याला पाहायला मिळतात. कोणकोणते? घळई, व्ही आकाराची दरी आणि धबधबा हे तयार होतात. कशामुळे बरं? सुरुवातीच्या भागामध्ये. कशामुळे बरं? या ठिकाणी उंचावरून वाहल्यामुळे, वेग असल्यामुळे, तिची झीज करण्याची शक्ती जास्त असल्यामुळे या प्रकारची भूरूपे तयार होत असतात. बघूया आपण नदीचे वहन व संचयन कार्य. आता आपण तीन भाग पाहिले होते. एक काय बरं? अपक्षरण, नंतर त्यातून गाळाचे वहन आणि संचयन. आता अपक्षरणमध्ये आपण पाहिलं घळई, व्ही आकाराची दरी पाहिली, धबधबा पाहिला, हे अपक्षरण कार्यातून निर्माण झालेली भूरूपे पाहिली. तर आता आपल्याला पाहायचे आहे नदीच्या वहन आणि संचयन कार्यातून निर्माण झालेली भूरूपे. पहा नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहते. पहा त्या ठिकाणी काय बरं झीज करण्याची शक्ती जास्त होती डोंगराळ भागामध्ये. आता कमी उतार म्हणजे काय बरं झीज करण्याची शक्ती कमी झाली.
पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते. भरड गाळ म्हणजे काय बरं? जाळा गाळ म्हणजे ज्याच्यामध्ये गोटे वगैरे आहे, गारगोटे आहे, ते जास्त दूर वाहू शकत नाही, नेऊ शकत नाही नदी. अशा प्रकारचा जो गाळ आहे त्याला भरड गाळ म्हणतो. आणि अशा ठिकाणी या ठिकाणी काय बरं संचयन करते. आणि त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंकाकृती मैदान तयार होतात. म्हणजे काय होत असते बरं, नेमकं काय होत असते बरं, ही जी नदी या ठिकाणी येते तेव्हा ही संचयन करते आणि संचयन करण्यातून ही गाळ काय बरं गाळ या प्रकारे पसरते. आणि हा अशा प्रकारचा गाळ आपण नालीमध्ये पाहतो, जेव्हा वरून पाणी पडते तेव्हा अशा त्रिकोणी भाग आपल्याला काय बरं झालेली दिसते आणि पुन्हा ही काय बरं नदी वाहत असते. याला हा कसा पंखाचा आकार नाही का हाला, पक्ष्याच्या पंखाचा आकार, पक्ष्याच्या पंखाचा आकार नाही का हा आहे ना, म्हणून याला पंकाकृती मैदानी म्हणतात. काय म्हणतात? पंकाकृती मैदानी. बरं, अशा प्रकारे संचयन कार्यातून पंकाकृती मैदाने तयार होत असतात. कोणते मैदान तयार होतात? पंकाकृती मैदाने. मग बघा, मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो, नदीची वहनक्षमता काय झालेली आहे, कमी झालेली आहे, कारण संत पाण्यामध्ये काय बरं वाहून नेण्याची काय बरं क्षमता कमी असते. लहानशा अडथळ्याने देखील वळणे नागमोडी घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो. आपण पाहतो नदी कधीही सरळ जात नाही, आपल्या भागामधल्या तरी जवळपास नद्या सरळ जात नाही. कारण काय बरं, प्रवाह कसा आहे, संत आहे, आणि त्यामुळे थोडंसं काही अडथळा झाला की प्रवाहाचा मार्ग बदलतो. आणि अशा प्रकारे आपण पाहतो एक नदी जी आहे ती नागमोडी अशा प्रकारची वळणे घेऊन ती नदी काय बरं जात असते, सामोर मार्ग काढत असते. याला नागमोडी वळणे म्हणतात. नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होते, तिचा वेग खूप कमी होतो, कारण उतार काय बरं कमी होतो, पाणी मात्र जास्त असते समुद्राकडच्या भागाला, कारण तोपर्यंत अनेक नद्या त्याला मिळतात. म्हणजे पाणी जास्त असल्यामुळे काय बरं काटाची पण झीज होईल, वेग मात्र कमी आहे त्यामुळे काय बरं पाणी थांबलेलं आहे लक्षात ठेवा. म्हणून नदीतला गाळ काय बरं, मग बघा नंतर नदीतला जो गाळ आहे, नदीतला गाळ तिच्या पात्रात व काटावरील प्रदेशात साचतो. कुठे कुठे साचतो? पात्रात साचतो आणि काटावरील प्रदेशात साचतो. लक्षात ठेवा, कुठे कुठे साचतो? पात्रात आणि काटावरील प्रदेशात साचतो. बघा आपण पुढे थोडंसं वर पाहूया. नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी नदीत पा लक्षात, नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी काय काय महत्त्वाचं आहे बरं, नदीची लांबी, पाण्याचं प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण, भूपृष्ठाचा व नदीचा उतार, हे घटक आवश्यक आहे. लक्षात ठेवा, कोणकोणते घटक आवश्यक आहे संचयन कार्य वेगवेगळे होण्यासाठी, या चार पाच गोष्टी आवश्यक आहे. त्या म्हणजे नदीची लांबी आवश्यक आहे, किती याच्यावरून आहे, त्या नदीमध्ये पाण्याचे प्रमाण किती आहे आवश्यक आहे, नदीतील गाळाचे प्रमाण किती आहे ते आवश्यक आहे, भूपृष्ठाचा व नदीचा उतार कसा आहे तो आवश्यक आहे, त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे गाळाचं संचयन झाल्यामुळे काय बरं नदीची विविध भूरूपे आपल्याला पाहायला मिळतात. पहा या ठिकाणी बघा, ही नदी पहा वाहते आहे, ही नदी वाहते आहे, आणि ही नदी वाहता वाहता बघा हे सरळ नाही आहे, हा थोडासा वरचा भाग होता म्हणून थोडीशी नदीचे अशी नागमोडी वळणे कमी आहेत, आणि जसजशी नदी खाली येते तशी तशी नागमोडी वळणे सुरू होतात आणि नदी वाहत जाते. मित्र बघा, अशा प्रकारे या नदीचा आपण जर पाहिला तर ही नागमोडी वळणे घेत वगैरे ही नदी वाहत असते. नंतर पाहूया या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे, महत्त्वाची आकृती आहे मित्रांनो.
काय झालं आहे, हे नदीचं पाणी आहे, पात्राचं पण इथं काय झालेलं आहे, झीज झालेली आहे. पण नदीचं पाणी जेव्हा वर जातो आणि यातला गाळ गाळ काबर ह्या काठावर साचत असतो, या ठिकाणी साचलेला दाखवलेला आहे. बघा या ठिकाणी दाखवलेला साचला, तर याला आपण पूरतट म्हणतो. पूरतट म्हणजे काय बरं, पुरामुळे या तटावर साचलेला गाळ त्याला पूरतट म्हणतो. पूरतट म्हणजे काय बरं, पुरामुळे काय बरं, पुरामुळे काठावर साचलेला गाळ. कधी कधी मित्र हो हा पाणी इथपर्यंत जात असतो, हा पाणी इथपर्यंत पसरत असतो. मग नदीच्या पाण्यातला गाळ या ठिकाणी संचयन होणार नाही का, होईल की नाही? मग गाळ साचल्यामुळे, समतल साचल्यामुळे एक मैदान झालेला आहे तयार, पण कशामुळे, पुरामुळे झालेला आहे, म्हणून त्याला पूर मैदान. बघा पुरामुळे तट तयार झालं, पूर तट, पुरामुळे मैदान झालेलं आहे, पूर मैदान. आणि अशा प्रकारे हे वहन कार्याचे आपल्याला भूरूप आपल्याला या ठिकाणी दिसते. लक्षात ठेवा कोणकोणते दिसते बरं, पूरतट आणि पूर मैदान अशा दोन प्रकारचे भूरूपे आपल्याला या नदीच्या वहन कार्यामुळे झालेली दिसतात. पा नदीच्या पात्राच्या आजूबाजू पूरतट, पूर मैदान आणि मुखाकडे त्रिभुज प्रदेश इत्यादी भूरूपे होतात. आकृती 4.1 पहा. आपल्याला बघायचं आहे त्रिभुज प्रदेश म्हणजे काय. बघा काय होत असतं बरं, नदी अशी वाहते, मैदान भागात जाते, समुद्राला मिळते तेव्हा संत प्रवाह असते. आणि ही नदी काय बरं, गाळ खूप असल्यामुळे, प्रवाह संत झाल्यामुळे ही काय बरं, हा गाळ काय बरं आपल्या प्रवाह साचवत जाते. पहा लक्षात ठेवा, थोडंसं पुन्हा बघा, ही नदी वाहते, लक्षात ठेवा ही नदी वाहते आणि या ठिकाणी येते. ही नदी अशी वाहत होती, पण काय झालं मित्र हो, याच्यामध्ये गाळ आहे या नदीच्या या भागामध्ये साचला आणि म्हणून इथून नदीचा प्रवाह बदलला. मग या ठिकाणी सुद्धा गाळ साचला प्रवाहात, पात्रात, म्हणून हा प्रवाह इकडून कुठेतरी झाला. मग ही नदी काय बरं पुन्हा इकडे वाहायला लागली, कुठेतरी गॅप मिळाली ती इकडे वाहायला लागली, आणि अशा तऱ्हेनं त्रिकोणी भाग तयार झालेला आहे. त्रिकोणी भाग लक्षात ठेवा, हा जर आपण विचार केला तर हा त्रिकोणी भाग तयार झाला आणि म्हणून या प्रकारच्या प्रदेशाच्या याला त्रिभुज प्रदेश म्हणतात. काय म्हणतात, त्रिभुज प्रदेश. लक्षात ठेवा अशा प्रकारे त्रिभुज प्रदेश सुद्धा या नदीचे तयार होत असतात. त्यांनी म्हटलेलं आहे शिक्षकाच्या मदतीने घडई, व्ही आकाराची दरी, धबधबा, पंकाकृती मैदान, नदीची नागमोडी वळणे, पूरतट, पूर मैदान, त्रिभुज प्रदेश ही भूरूपे कशी असावीत हे समजून घ्या. आणि आपण काय बरं सांगितलं सुद्धा आहे. बघा पहा बरं जमते काय, नदीच्या कार्यामुळे तयार झालेल्या काही भूरूपाची छायाचित्रे दिली आहेत, ती पहा. ती भूरूपे नदीच्या कोणत्या कार्यामुळे तयार झाली असावीत ते छायाचित्रातील चौकटीमध्ये लिहायची आहे. पाहूया आपण जमते का. तर हा काय बरं, हा जो बघा काय झालेला आहे बरं, या ठिकाणी नदीचं पाणी वरून पडलेलं आहे आणि हा पंखासारखा एक तयार झालेला आहे, हा पंखाकृती मैदान आहे. हा पंखाकृती मैदान हा कशा आहे बरं, कुठून होत असते बघा, कोणत्या कार्यामुळे होत असते, एक काय बरं खनन कार्यामुळे, अपक्षरण कार्यामुळे तयार होते. आणि म्हणून आपण या चौकटीमध्ये काय लिहिणार, अपक्षरण कार्य, काय लिहिणार, अपक्षरण. लक्षात ठेवा. नंतर आपण पाहूया पूरतट, पूर मैदान. बघा नदी वाहून राहिलेली आहे, नदीमध्ये पाणी आहे. जेव्हा काय बरं या पाणी जास्त असेल तेव्हा इथली जे झीजमध्ये गोटे वाहते ते काठावर बसतात, ते काठावरून बसतात. आणि एक प्रकारच्या पुरामुळे काय बरं एक तट तयार झालेला आहे, हा पूरतट झालं.
आणि जेव्हा ही नदीचे ओव्हरफ्लो होते तेव्हा पाणी या भागाला काय बरं पसरत असते. तर हा पूर मैदान तयार झाला. काय झाला? पूर मैदान तयार झाला. आणि हा कोणता कार्य आहे बरं? हे वहन कार्य नदीचे कोणतं आहे? वहन सॉरी वहन कार्यामुळे हे झालेलं आहे. लक्षात ठेवा, ज्याला संचयन आपण वहन कार्यामुळे म्हणण्यापेक्षा संचयन कार्य झालेलं आहे. त्या ठिकाणी काय झालेलं आहे? संचयन झालेलं आहे. लक्षात ठेवा, संचयन केलं आहे ना गाळाचं, आणि म्हणून संचयन कार्य आपण म्हणूया या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपण घळी तर पाहिलीच आपण ना, बरोबर आहे. थोडंसं नागमोडी वळणे हे सुद्धा काय बरं पा, ही घडी आपण पाहिलं तर ते कोणत्या कार्यातून झालेली होती? खनन कार्यातून, अपक्षरण कार्यातून. नागमोडी वळणे हे वहन कार्यामध्ये झालेली होती. व्ही आकाराची दरी पुन्हा परत काय बरं अपक्षरण कार्यातून झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि हा पंकाकृती पाहिल्यानंतर हा एक त्रिभुज प्रदेश आपण पाहिलेला आहे, हा सुद्धा संचयन कार्यातून झालेला आहे. एक प्रश्न पुन्हा आपल्याला आहे, कोकणच्या किनारपट्टीवर अनेक खाड्या आहे पण त्रिभुज प्रदेश नाही, का बरं? कारण कोकणच्या किनारपट्टी कशी आहे बरं? हा पर्वत आणि लगेच किनारपट्टी आहे. येथून सरळ नद्या उगम पावतात आणि सरळ समुद्रामध्ये वेगाने मिळतात. त्या वेगाने मिळत असल्यामुळे गहाण सरळ काय बरं समुद्रामध्ये नेल्या जाते. किनाऱ्यावर संत प्रवाह न झाल्यामुळे काय बरं त्रिभुज प्रदेश तयार होत नाही. कोणता प्रदेश तयार होत नाही? त्रिभुज प्रदेश तयार होत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण पाहतो कोकणाच्या किनारपट्टीवर अनेक खाड्या आहेत पण त्रिभुज प्रदेश नाही. खाड्या का बरं आहे? कारण यांनी काय केलेलं आहे, झीज केली आहे तळाची. आणि म्हणून काय झालेलं आहे, हा जो पाणी आहे समुद्राच्या बॅकवाटाच्या रूपाने नदीमध्ये गेलेला आहे, म्हणून एक खाडी तयार झालेली आहे, लक्षात ठेवा. नदीच्या नागमोडी वळणाजवळ एखादे सरोवर असते याची माहिती असते का? त्याची माहिती मिळ होय. काय होते नदी बरं जेव्हा अशी वाहते तेव्हा कधी कधी काय बरं अशी नागमोडी वळणे घेत जात असते. कधी कधी इतका प्रेशर असतो की ही नदी मग काय बरं इथली झीज करते आणि हे वळण काय बरं अगदी या ठिकाणी होऊन जाते आणि नदी मग काय बरं अशी सरळ व्हायला लागते. आणि हा जो भाग आहे हा तुटून पडतो कारण हा पूर तट तयार होऊन जातो. म्हणजे अशा प्रकारची जी या ठिकाणी सरोवर तयार झालेला आहे हा काय आहे, सरोवर झालेला आहे तयार. काय झालेला हा सरोवर तयार झालेला आहे, लक्षात ठेवा. हा सरोवर तयार झालेला आहे आणि अशी नालाकृती सरोवर या ठिकाणी असतात. मित्रो, अशा प्रकारचे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि आणखी काही राहिलं असेल पाहूया आपण थोडंसं. पंकाकृती मैदाने आपण पाहिलं, वहन कार्यातून होत असते लक्षात ठेवा. आणि नागमोडी जी वळणे आहे संचयन कार्यातून होत असते, लक्षात ठेवा. थोडंसं दुरुस्ती करून टाका, बरोबर आहे. संचयन कार्यातून काय बरं नागमोडी वळणे होत असतात. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, तसं संचयन कार्यातून पूरतट, पूर मैदान आणि त्रिभुज प्रदेशसुद्धा या ठिकाणी होत असते, हे थोडंसं बघायचं आहे. आणि या ठिकाणी आपण थोडंसं थांबूया, दुसरा पार्ट आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूया, बघणार आहोत.